सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय घेतलेले आहेत. 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी आतापर्यंत सांगली जिल्हा कारागृहातून कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये हलवलेले आहेत. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैदी भविष्यात हलवले जाणार आहेत. याशिवाय कारागृहातील अन्नधान्य, कागदपत्र, शस्त्रास्त्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवलाय अशी माहिती सांगली कारागृह अधीक्षक महादेव मोरे यांनी दिली आहे. कारागृहाने अद्यापर्यंत 80 कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृह येथे वर्ग केलेला आहे. जे महिला कैदी आहेत त्यांना सुद्धा कळंबा कारागृह येथे वर्ग केलेले आहे. आणखी काही कैद्यांना वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अन्नधान्याचा साठा, दारुगोळा, शस्त्रास्त्र, संगणक संच हे सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहेत. पुरेल एवढा अन्नधान्य साठा याची तजवीज करण्यात आलेली आहे. वैद्यकीय सुविधा देखील सज्ज आहे. तसेच सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी जो आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केलेला आहे त्याच्याशी आम्ही वारंवार संपर्कात आहोत. आमच्या कार्यालयाने देखील आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन केला असून तेथील अधिकारी कर्मचारी हे 24 तास सतर्क आहोत. पूर परिस्थितीत कुठलीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी सांगली जिल्हा कारागृह प्रशासन हे पूर्णपणे सज्ज आहे. आत्तापर्यंत 80 कैद्यांना कळंबा मध्यवर्ती कारागृह येथे हलवण्यात आलेले आहे. त्यामध्ये 20 महिला आहेत आणि 60 पुरुष कैदी आहेत. गरज पडेल तशी हलवण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे.